नमस्कार श्रोते हो। आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागातर्फे प्रस्तुत दृष्टिक्षेप या कार्यक्रमात मी आभाराणी पटवर्धन आपण सर्वांचं स्वागत करते साक्षात श्रीकृष्ण अर्जुनाला गीता सांगताना विभूती योगात आपल्या दिव्य विभूती सांगताना मी आदित्यातील विष्णू मी वेदांतील सामवेद रुद्रांतील शंकर तसाच ऋतुनाम कुसुमाकरहा कुसुमाकरहा म्हणजेच वसंत ऋतू असा हा ईश्वरालाही सर्व ऋतूंमध्ये सर्वाधिक प्रिय असलेला ऋतू म्हणजे वसंत असाच संगीतातील वसंत अशी ख्याती असलेल्या डॉक्टर वसंतराव देशपांडे यांची जयंती येत्या दोन मेला आपण साजरी करणार आहोत या औचित्यानं संगीतातील त्यांच्या भरीव कारकिर्दीबद्दल जाणून घेण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलं आहे संगीताभ्यासक वसंतप्रेमी कलोपासक श्री महेंद्र पेंढारकर यांना नागपुरातील प्रतिथयश गीतकार अशी त्यांची ओळख जाहिरात आणि ब्रँडिंगचा व्यवसाय सांभाळतानाच त्यांनी संगीत कला देखील जोपासली आहे वसंतरावांसारख्या दिग्गजांच्या संगीत मैफिलींचा त्यांनी प्रत्यक्ष रसास्वाद घेतला आहे नमस्कार महेंद्रजी नमस्कार आमच्या दृष्टिक्षेप या कार्यक्रमात तुमचं हार्दिक स्वागत आहे संगीतातील वसंत असा डॉक्टर वसंतराव देशपांडे यांचा उल्लेख केला जातो oh. तुम्ही काय सांगाल त्यांच्या गायकीबद्दल वसंतराव म्हणजे मी त्यांना असं म्हणेल की वाटेवर काटे वेचीत चाललो वाटेवर काटे वाटेवर काटे वेचित चाललो वाटले जसा फुला फुलात चाललो अरे वा हेच खरं आयुष्य होतं वसंतरावांचं अभिजात संगीतातील पठडी बाहेरील गायकीला मान्यता मिळवण्याचा जो ध्यास होता हाच खरा त्यांचा श्वास कला आणि व्यवहार याची त्यांनी कधीच सांगड घातली नाही माझी गायकी ही सर्वांपेक्षा वेगळी असून त्याला मान्यता एकदा तरी मिळेलच यावर त्यांचा ठाम विश्वास होता बरोबर आणि आत्मिक समाधान म्हणजेच यश आणि त्यांनी लहानपणी शंकरराव सप्रे त्याच्यानंतर लाहोर आणि त्यानंतर दीनानाथ मंगेशकरांच्या गायकीचा त्यांच्यावर प्रभाव होता बरोबर आहे त्यांची गायकी वैदर्भीय पठडीतली होती हो असं देखील तुम्ही जसं की विविध गायन शैलींचं स्वागत आदरातिथ्य तसंच स्वतःची वेगळी शैली निर्माण करून भरभरून रसिकांना देणं हा जो पाहुण आहे ही वैदर्भीय परंपरा त्यांच्या वागण्यात बोलण्यात व गाण्यातही होती बरोबर आहे आणि त्यांची गाजलेली नाटकं जसं की हो, संन्यस्त खडग हो, कट्यार काळजात घुसली वीज म्हणाली धरतीला हे बंध रेशमाचे तुकाराम आणि यांच्या नाटकांबद्दल तुम्ही काय सांगताय वसंतरावांनी कीर्तनापासून ते शास्त्रीय संगीत बंदिश ठुमरी दादरा टप्पा लावणी अभंग भावगीते भक्तिगीते चित्रपट संगीत नाट्यगीत आणि अभिनय या सर्व सर्व खेळपट्टींवर दिलखुलास बॅटिंग केली <laughs> <laughs> आहे आणि त्याच्यामध्ये त्यांची गाजलेली नाट्य गीतं असं म्हणता येईल की कट्यार्थ त्यांनी अजरावर केलंच त्याशिवाय शतजन्म शोधिताना, मृगनयाना रसिक मोहिनी कर करी धरीला शुभांगे त्याच्यानंतर धीर धरी धीरधरी बरोबर मालिनी कनवाही वारा हे त्यांची गाजलेली गाजलेली नाट्यगीत आहेत या नाट्यगीतांबरोबर आता जसं तुम्ही सांगितलं की त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची गाणी देखील म्हटलेली आहेत हो। टप्पा किंवा हो। ठुमरी दादरा हो। हो। तर आणि कोणत्या प्रकारची गाणी त्यांनी गायली आहेत टप्पा बद्दल मी म्हणेल की त्यांनी एक रंगबिरंगी नावाचा एक ऋषिकेश मुखर्जी दिग्दर्शित चित्रपट होता त्याच्यामध्ये ओमप्रकाशला प्लेबॅक केलेला आहे आणि तो खूप सुंदर टप्पा त्यांनी गायलेला आहे म्हणून दाखव का हा मृगनयनी चंद्रमुखी अरे वा खूप सुंदर त्यांनी भावगीत देखील गायलेली आहेत हो भावगीत त्यांची बरीच प्रसिद्ध आहे एक तर बगळ्यांची माळ फुले अजूनही अंबा खळ्यांचं गाय हो त्याच्यानंतर कोणी झालं का सांगाल का वाटेवर काटे हे तर आहेच बरोबर तर अशी बरीच भावगीत त्यांनी बरीच गायलेली आहेत हो, हो, तशी भक्ती देखील त्यांनी गायलेली हो, आहेत भक्तिगीतांमध्ये राजा, राजा पंढरीचा किंवा टाळ बोलेची पळीला बरोबर आहे ते एक चांगलं गाणं आहे आणि गणपती उत्सवामध्ये हो त्यांचं खास करून प्रथम तुला वंदित हो किंवा तू सुख करता तू दुःख करता ही गाणी तर वाजलीच पाहिजे अष्टविनायक या चित्रपटात त्यांनी कामही केलेलं आहे खूप महत्वाची भूमिका आहे आणि त्याच्यामधली दोन तीन गाणी तर खूप प्रसिद्ध झाली सिद्ध आहे हो, हो। त्याशिवाय मला वाटतं त्यांनी पार्श्वगायन देखील केलेलं आहे पार्श्वगायन केलंच आहे चित्रपटांमध्ये आमच्या घरी एक रेकॉर्ड आहे त्याच्यामध्ये आशा भोसले आणि वसंतरावांचा सूर लागला आज म्हणून एक ड्युएट सॉन्ग आहे अरे वा ते फार सुरेख आहे हे फारसं ऐकिवात आलेलं गाणं नाहीये आहे दुर्मिळ आहे हे गाणं आणि तो खजाना तुम्ही तुमच्या घरी जपून ठेवलेला आहे आपण वसंतरावांच्या गाण्यांबद्दलच बोलतोय हो तर असं काही वैशिष्ट्य त्यांच्या विशेष राग ते फार आवडीने गायचे किंवा त्यांच्या आवडीचे राग होते असं काही आपण सांगू शकू वसंतराव म्हणजे मारवा वसंतराव म्हणजे मारुबिहाग नटभैरव शिवमत भैरव पटमंजिरी राजकल्याण कामोदवंती असे बरेच रागांचे नावही माहीत नसतील खरे असे राग त्यांनी गायलेले आहेत परज आहे जनसमोहिनी आहे हे अवघड रागांचे किल्ले काबीज करून वर्षानुवर्ष राज्य करणारा <laughs> राजा राजा आहे हो, हो। आहे हे जे विविध राग त्यांनी गायले हो। तर यांनी ज्या मैफिली रंगवल्या हो। या मैफिली केवळ भारतातच नाही तर हो। त्यांनी परदेशात देखील हो। जसं की आफ्रिका रशिया इंग्लंड इथे देखील त्यांचे अनेक कार्यक्रम झालेले आहेत आणि दूरदर्शनवरती हो काही कार्यक्रम त्यांचे झाले होते हो आपण त्याच्याविषयी सांगूया शाकुंतल ते मानापमान व वा नाट्यसंगीताची वाटचाल या मुंबई दूरदर्शनवर श्रृंखला प्रसारित झाल्या वसंतरावांच्या संगीत नाटकांवर सखोल अभ्यास होता संगीत नाटकांचं बदलतं स्वरूप यावर माहिती व गायन असा तो कार्यक्रम आशा खाडीलकर बरोबर त्यांनी सादर केला अच्छा तर हे दोघही गाणारे दोघही गाणारे आणि या कार्यक्रमामध्ये ते गाऊन दाखवत असत हो सुरेश खरे यांनी तो कार्यक्रम कॉम्पेअर केला होता आणि वसंतरावांना त्यांनी प्रत्येक आठवणी विचारत गेले ते आणि ते सांगत गेले आणि त्यासोबत ते, ते गाणेही गात गेले <laughs> त्याच्यामध्ये गमतीदार गोष्टी अशा होत्या की पूर्वीचे गायक जे ओळींना चुकीची फोड करून गायचे त्याच्यामुळे अर्थाचा जो अनर्थ होत होता ती पण खूप गंमत त्यांनी त्या ते कार्यक्रमामध्ये सांगितलेली आहे एखादं उदाहरण आपण त्याच्या सांगू शकतो म्हणजे संगीत शारदा मधलं जे गाणं आहे मूर्तिमंत भीती उभी म्हणजे समोर राहिली त्याच्यामध्ये एक अशी दुसरी ओळ आहे की दाख वा व या सी मला अशी ओळ आहे तर पूर्वीचे गायक असं म्हणायचे की दाख वा व या शिमला त्याच्यामुळे की मुलीला काय सिमलाला घेऊन गेले आहेत का असं ते सांगायचे <laughs> तर... म्हणजे ताल सांभाळण्याकरता चुकीच्या ठिकाणी तोडलं जायचं हा तर हे पण भान प्रत्येक गायकांनी राखणं गरजेचं आहे निश्चित तर हा खूप सखोल अभ्यास त्यांचा होता त्यांनी त्या कार्यक्रमात खूप गमतीनिशी सांगितलेलं आहे आणि म्हणूनच आपण म्हणतो की वसंतरावांचं गीत गायन हे हो। अतिशय शुद्ध होतं म्हणजे लिखाण्यातल्या शुद्ध, शुद्ध लेखनाप्रमाणे गायचं अगदी हा त्यांचा नियम अगदी वसंतराव म्हणजे एक स्टडी आहे मी असं म्हणेल की वैविध्यता संयम आक्रमकता उदारता त्यांच्या गाड्यामध्ये होती शुद्ध तर होतच आत्मविश्वास होता हे सर्व पैलू गायनातच नव्हे तर कोणत्याही क्षेत्रात अनुकरण आहे बरोबर हो। आहे आणि तुम्ही स्वतः त्यांच्या मैफिलींचा अनुभव घेतलेला आहे हो, हो। तर तुमच्या काही विशेष आठवणी असतील हो त्या नक्कीच ऐकायला आवडतील हो, हो।, हो। अण्णाजी वझलवार म्हणून त्यांचे एक जुने मित्र होते त्यांचा लेक व्यू लॉज नावाचं हॉटेल शुक्रवार तलावाजवळ होतं तर त्यांच्या वाढदिवसा निमित्ताने बहुतेक ती खासगी मैफिल वसंतरावांची त्यांनी अरेंज केली होती मोजकेस पन्नास शंभर लोक असतील आणि त्या कार्यक्रमात त्यांनी रागेश्री गायला होता तर सगळ्यात समोर बसून वसंतरावांची ती मैफिल ऐकणं तो एक वेगळा विलक्षण आनंद होता आणि ती माझी पहिलीच मैफिल असावी लाईव्ह आणि त्या मैफिलीमध्ये त्यांचा एक जुना मित्र खूप दूर असा बसलेला होता आणि तो कदाचित एक खेड्यातला त्यांचा जुना मित्र असावा धोतर टोपी घालून बसलेला वसंतरावांच्या ताना सुरू होत्या आणि त्यांचं लक्ष त्या मित्राकडे गेलं त्यांनी लगेच गाणं थांबवलं आणि त्याला आवाज दिला अरे ये समोर ये तू केव्हा आलास आणि त्याला आलिंगन देऊन त्याला समोर बसवलं अरे वा तर हे एक वेगळं त्यांचं व्यक्तिमत्व निश्चितच आणि वसंतराव गेल्यानंतर त्यांच्या प्रीत्यर्थ हो वसंतोत्सव हो असा कार्यक्रम हो सादर केला जातो हो तर या कार्यक्रमाबद्दल ऐकायला आवडेल वसंतोत्सव या कार्यक्रमाचे बरेच प्रयोग नागपूरमध्ये झाले आणि पुण्यामध्येही झाले आणि तो सातत्याने सुरू आहे आणि त्या निमित्ताने परत वसंतरावांच्या स्मृतीना उजाळा देण्याचं खूप मोठं काम राहुल देशपांडे करतात आपल्या इथे जो कार्यक्रम होणार होता हो, वसंतोत्सवाचा हो, याच्यात तुमच्या आजी हो श्यामला वैद्य हो या वसंतरावांच्या फार निकटच्या स्नेही हो हो याविषयी आवडेल ना तब्येतीच्या कारणाने ती काही त्या कार्यक्रमाला जाऊ शकली नाही पण आमचं असं ठरलेलं होतं की तिचा त्या कार्यक्रमात सत्कार व्हावा माझी आजी एका कार्यक्रमात वसंतरावांकडे मला घेऊन गेलेली बुटी संगीत महाविद्यालयाचा वर्धापन दिन होता आणि त्यात अध्यक्षस्थानी वसंतराव होते तर मी तिला म्हटलं की मला वसंतरावांची स्वाक्षरी घ्यायची आहे तर ती मला त्यांच्याजवळ घेऊन गेली होती अरे वा आणि तुम्ही स्वतः त्यांचं रेखाचित्र रेखाटून हो त्यांना ते भेट म्हणून एका मॅग्झिनमध्ये त्यांच्याबद्दल लेख आलेला आणि त्याच्यामध्ये त्यांचं पोर्ट्रेट होतं फोटोग्राफ होता त्याचा मी स्केच काढला आणि त्यांना ते पोर्ट्रेट मी दिलेलं आहे तर या सगळ्या आठवणी खूप चांगल्या आहेत त्यानंतर धनवटी नॅशनल कॉलेजमध्ये त्यांचा सकाळच्या रागांची मैफिल मी ऐकली आहे नटभैरव त्यावेळी त्यांचा मी पहिल्यांदा ऐकला आणि त्यावेळी त्यांनी सगळ्यांना सांगितलं होतं की यावेळी मी कुठलेही उपशास्त्रीय किंवा नाट्यगीत भावगीत गाणार नाही आहे मी फक्त भैरवचे शेड्स तुम्हाला ऐकवणार आहे अरे वा तर तो एक वेगळाच आनंद होता सगळे वेगवेगळ्या प्रकारचे भैरव त्यांनी सकाळी ऐकवले अरे वा खूप सुंदर हो। खूप छान अनुभव आहेत तुमचे हो। या संगीत कारकिर्दी बरोबरच हो ते एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये साहित्य संमेलनाचे अध्यक्ष देखील होते वसंतराव नागपूरकरांसाठी खूपच जिव्हाळ्याचं व्यक्तिमत्व त्याच्यामुळे त्यांच्या नावाने नागपुरामध्ये एक सभागृह आहे तसंच पुण्याला चिंचवडमध्ये डॉक्टर वसंतराव देशपांडे मेमोरियल फाउंडेशन म्हणून संस्था स्थापन करण्यात आली आहे त्यांच्यावरती एक पुस्तक देखील छापल्या गेला आहे संगीत सूर्य डॉक्टर वसंतराव देशपांडे असं नाव आहे त्या पुस्तकाचं आणि लेखक आहेत पंडित जयराम पोद्दार आणि चित्रपट आता अलीकडेच प्रदर्शित झालाय मी वसंतराव तो फार सुरेख चित्रपट आहे आणि एक तऱ्हेने वसंतराव ना वाहिलेली एक श्रद्धांजली आहे बरोबर राहुल देशपांडे हा नातू पुढे त्यांचा वारसा चालू ठेवतोय हो, 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 आणि वसंतरावांची गाणी आजच्या पिढीपर्यंत पोचवण्याचं खूप हो, मोलाचं कार्य हो, हो, करत आहेत हो, हो, आता अलीकडेच दोन हजार बावीसचा पंडित दीनानाथ मंगेशकर पुरस्कार हो, राहुल देशपांडे यांना जन्म झाले हो, तर ही किती मोठी आणि संयोगाची हो, गोष्ट खरंच आहे तर वसंतराव देशपांडे यांची गाणी आजही लोकप्रिय आहेत आणि त्यांच्या सुरांचा वसंत ऋतू असाच चिरंतर बहरलेला राहील आज तुम्ही आमच्या दृष्टिक्षेप या कार्यक्रमात आलात आणि स्वानुभावाची आम्हाला एक भेट दिली तुम्ही इथे वसंतरावांच्या गाण्यांबद्दलची याबद्दल आकाशवाणीच्या वृत्त विभागातर्फे मी आपले आभार मानते खूप खूप धन्यवाद मला बोलवल्याबद्दल धन्यवाद